काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंती ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बिंदू चौकामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी झाली आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तसेच जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती पण मध्येच महाडिक पाटील वादामुळे बिंदू चौकामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं या वादाचं मूळ कारण होतं राजाराम का साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं गेले कित्येक दिवस अप्रत्यक्षपणे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत एकमेकांना प्रश्नांच्या मालिकेत अडकवत हे राजकीय वलय चांगलंच धुमसत होतं त्यामुळे प्रत्यक्षपणे बिंदू चौकात आमने सामने येण्याचं धाडस महाडिक पाटील या दोघांनीही केलं यावेळी एकमेकावर शड्डू ठोकण्यात आले त्यामुळे ऐन जयंतीच्या दिवशी बिंदू चौकात राजकीय तणावाचं वातावरण निर्माण झालं या दोघांच्या अचानक घेतलेल्या सभेमुळे नेमका काय प्रकार घडला हे सुद्धा काही लोकांना माहिती नव्हतं खरं तर जयंतीचं वातावरण असताना देखील राजकीय घोषणाने बिंदू चौक गजबजून गेला ऐन जयंतीच्या मुहूर्तावर एकमेकावर राजकीय द्वेषातून कुरघोडी करणं हे कितपत योग्य आहे हे कोल्हापूर जनतेला रुचणार का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत निवडणूक जरी राजाराम कारखान्याची असली तरी बिंदू चौकाला राजकीय अड्डा करण्याची काहीही आवश्यकता नव्हती या सर्व प्रकरणात पोलीस प्रशासनाने मात्र चांगलं सहकार्य केलं पण हा घडलेला प्रकार पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा